नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, खूप खूप स्वागत आहे आपलं जॉब गुरु या माझ्या यूट्यूब चॅनलवर। आरोग्य विभाग भरती 2021 या नवीन व्हिडिओमध्ये अतिशय महत्त्वाचा अपडेट आपण पाहणार आहोत, ज्याच्यामध्ये तुम्ही गटक आणि ड च्या परीक्षा दिलेल्या असतील त्याची निकालाची वाट पाहूनही असाल। विद्यार्थी मित्रांनो, खूप साऱ्या विद्यार्थ्यांनी गटक ची परीक्षाही दिलेली आहे, ज्याच्यामध्ये ती परीक्षा देखील वादाच्या भोवऱ्यामध्ये, संशयाच्या भोवऱ्यामध्ये आणि त्याच्यामध्येही गोंधळ झाल्याचा विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आरोप केला जातो आहे। त्याबद्दलचाच महत्त्वाचा अपडेट आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत, त्यासाठी नक्की शेवटपर्यंत हा व्हिडिओ पाहत राहा। गट ड बद्दल तर देखील विद्यार्थी मित्रांनो महत्त्वाचा अपडेट आपण पाहिलेला आहे, ज्याच्यामध्ये गट ड चा पेपर फुटलेला आहे असं आरोग्य विभागाने स्वतः विद्यार्थी मित्रांनो तक्रार देखील केलेली होती पोलिसांमध्ये, त्याच्यावरनं विद्यार्थी मित्रांनो बरेच आरोपी देखील पकडण्यात आलेले आहेत। तर महत्त्वाचं आहे विद्यार्थी मित्रांनो, आता ह्या ज्या परीक्षा आहेत त्याबद्दलचा अपडेट पाहणार आहोत आपण, आणि शेवटी विद्यार्थी मित्रांनो ते अपडेट पाहिल्यानंतर आपण बघणार आहोत की ह्या परीक्षा रद्द होऊ शकतात का, त्याबद्दल देखील माहिती घेणार आहोत। तर सर्व माहिती विद्यार्थी मित्रांनो शेवटपर्यंत नक्की पहा, त्याचबरोबर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा। चला तर पाहूया डिटेल मध्ये अपडेट। गटकच्या परीक्षेतही घोळ झाल्याची शक्यता वर्तवण्यात येते। पेपर फोटी प्रकरणी अटक केलेल्या आरोपींच्या मोबाईल मध्ये गटक साठी नोकरी लावलेल्यांची यादी सापडली आणि त्यांच्याकडे आरोग्य विभागाच्या गटकच्या पेपर फोटीचे पुरावे सापडल्याची माहिती आहे। आरोग्य भरती परीक्षेतील घोटाळा साम टीव्हीच्या पाठपुराव्याला आता यश मिळत आहे। आताच्या घडीची एक सगळ्यात महत्वाची बातमी आपण बघतोय की या सगळ्या घोटाळ्या संदर्भात साम टीव्हीनं वारंवार आवाज उठवला होता। परीक्षार्थींच्या पाठीशी साम टीव्ही ठामपणे उभी होती। अधिक माहिती घेऊया, प्राची कुलकर्णी आपल्या प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। प्राची, आरोग्य विभागाच्या गट क च्या परीक्षेमध्ये सुद्धा घोटाळा झाल्याची शक्यता आता वर्तवली जाते, काय सांगशील या चौकशीतून काय माहिती समोर येते? गट ड च्या परीक्षेची जी पेपर फुटी झाली होती त्याचा तपास पोलीस करत होते। विद्यार्थी मात्र सुरुवातीपासून गट क आणि गट ड या दोनही परीक्षांमध्ये गोंधळ झाल्याचा दावा करत होते, पेपर फुटल्याचा दावा करत होते। इतकंच नाही तर नोकरी लावण्यासाठी पैसे घेतले जात आहेत, एजंट घेत आहेत असे सगळा दावा करत होते। गट क च्या बाबतीत तपास करत असताना काल जॉईंट सेक्रेटरी जे आरोग्य विभागाचे आहेत मजित कोटले यांना पोलिसांनी, पुण्याच्या सायबर पोलिसांनी अटक केली आणि त्यांच्याकडनं आता जी माहिती पोलिसांना मिळालेली आहे त्यानुसार त्यांनी फक्त गट ड चाच नाही तर गट क चा पेपर सुद्धा लीक केलेला होता। इतकंच नाही तर ज्या विद्यार्थ्यांना नोकरी लावण्यासाठी ज्यांनी ज्यांनी पैसे दिलेले आहेत त्यांचे स्क्रीनशॉट त्यांच्या नावाचे यादीच एका आरोपीच्या मोबाईलमध्ये पोलिसांना सापडलेली आहे आणि त्यामुळे फक्त गट डच नाही तर गट ग च्या परीक्षेमध्ये सुद्धा गोंधळ झाल्याचा आता पोलीस तपासातच स्पष्ट होत आहे। मात्र आरोग्य विभागाने या गट ग ची मार्कलिस्ट जाहीर केलेली आहे, अजून नियुक्त जाहीर झालेल्या नसल्या तरी मार्कलिस्ट जाहीर झालेली आहे आणि त्यामुळे आता आरोग्य विभाग या बाबतीत काय करणार ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे। अगदीच, आणि या सगळ्या परीक्षेची विश्वासार्हता रसातळाला गेली असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही। प्राची, धन्यवाद तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीबद्दल। करण्यात येत आहे की परीक्षा रद्द करण्यासाठी विद्यार्थी मित्रांनो जोर धरलेला आहे, कारण की आरोग्य विभागातील अधिकारी कर्मचाऱ्यांनीच प्रश्नपत्रिका फोडल्याचं आता उघडकीस आलेलं आहे। आपण बघू शकता गट क बद्दल देखील विद्यार्थी मित्रांनो पुरावे या ठिकाणी सापडलेले आहेत, त्यांचे स्क्रीनशॉट सापडलेले आहेत, आपण या अपडेटमध्ये बघितलेलं असेल। तर विद्यार्थी मित्रांनो रितसर तक्रारीचा तपास देखील सुरू आहे, त्याच्यामुळे विद्यार्थी मित्रांनो अजून या ठिकाणी निकालाला आणि पुन्हा परीक्षेला वेळ लागू शकतो, म्हणजे विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी पूर्ण गोंधळ पहिल्यापासून या भरतीमध्ये सुरूच आहे। तर विद्यार्थी मित्रांनो महत्त्वाचं आहे ते म्हणजे गट क ची परीक्षा देखील संशयाच्या भोवऱ्यामध्ये आता आपल्याला पाहायला भेटत आहे। आरोग्य भरती प्रकरणातील नवीन माहिती विद्यार्थी मित्रांनो ही समोर आलेली आहे, ज्याच्यामध्ये गट ड ची प्रश्नपत्रिका फुटी दरम्यान मोठे मासे तर गळायला लागलेच असताना विद्यार्थी मित्रांनो गट क ची परीक्षा देखील आता संशयाच्या भोवऱ्यामध्ये येऊ लागलेली आहे, ज्याच्यामध्ये गट ड प्रमाणेच गट क च्या परीक्षेतही प्रश्नपत्रिका फुटली असल्याची माहिती संशयित आरोपीच्या चौकशीतून पुढे येत आहे। त्या दृष्टीने सायबर पोलिसांनी विद्यार्थी मित्रांनो तपासाची दिशा जी आहे त्यांची या ठिकाणी बदललेली आहे, तिला वेगळी दिशा आता देण्याचा प्रयत्न केलेला आहे। तर विद्यार्थी मित्रांनो याची सखोल तपासणी गट क च्या परीक्षेचीही प्रश्नपत्रिका फुटल्याची माहिती पोलीस चौकशीत पुढे आली आहे आणि अन्य आरोपींना मात्र अगोदरच्या परीक्षेवेळी अशा प्रकार घडला नसल्याचे सांगितले आहे। तरीही पोलिसांकडून गट ड च्या बरोबरच गट क च्या प्रश्नपत्रिका फुटीचाही तपास केला जात असल्याची माहिती पोलीस सूत्रांकडून देण्यात आलेली आहे, म्हणजे अजून सिद्ध झालेलं नाही विद्यार्थी मित्रांनो की गट क चा पेपर ऍक्च्युली फुटलेला आहे आणि त्या संदर्भात त्या कुठल्या तरी एका आरोपीला अटक केलेली आहे। परंतु विद्यार्थी
विद्यार्थी मित्रांनो पोलिसांना तशी माहिती भेटलेली आहे, त्याच्यामुळे त्यांनी गट क चा देखील तपास विद्यार्थी मित्रांनो सुरू केलेला आहे. गट ड बद्दल तर विद्यार्थी मित्रांनो बोटलेला सोमवारपर्यंत विद्यार्थी मित्रांनो पोलीस कोठडी दिलेलीच आहे त्यांना, गट ड च्या पेपर फुटी प्रकरणी अटक केलेलीच आहे. तर महत्त्वाची एवढी माहिती होती विद्यार्थी मित्रांनो की गट क चा देखील विद्यार्थी मित्रांनो आता तपास पोलिसांनी सुरू केलेला आहे. याच्यामध्ये देखील काही गोंधळ झालेला आहे का ते पाहत आहेत. त्याचे पुरावे काही विद्यार्थी मित्रांनो त्यांना भेटलेले आहेत, त्याच्यामुळे त्यांनी तपासाची दिशा अजून वेगळ्या पद्धतीने सुरू केलेली आहे. तर एवढीच महत्त्वाची माहिती होती. बघू शकता आपण गट क आणि ड च्या ह्या दोन्ही परीक्षा विद्यार्थी मित्रांनो एकाच वेळेस पुन्हा होऊ शकतात, कारण की गट ड बद्दल तर विद्यार्थी मित्रांनो 100% या ठिकाणी परीक्षा ज्या आहेत त्या पुन्हा होऊ शकतात, कारण की विद्यार्थी मित्रांनो गट ड बद्दल बरेच आरोपी जे आहेत त्या पकडले गेलेले आहेत. अजून तपास विद्यार्थी मित्रांनो सुरू आहे. शेवटचा जो आरोपी असतो तो अजून पकडण्यात आलेला नाही, त्याच्यामुळे गट ड बद्दल तरी विद्यार्थी मित्रांनो अजून कुठलं या ठिकाणी परीक्षा पुन्हा होतील का किंवा निकाल लागेल का त्याबद्दल अपडेट नाही, कारण की जोपर्यंत पूर्णपणे पोलीस आरोग्य विभागाला अहवाल देत नाही तोपर्यंत विद्यार्थी मित्रांनो अहवाल आल्यानंतरच आरोग्य विभाग जे आहे ते या ठिकाणी त्यांचे डिसिजन घेणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो एवढीच महत्त्वाची माहिती होती की गट क चा देखील विद्यार्थी मित्रांनो परीक्षा संशयाच्या भोवऱ्यामध्ये आहे, सध्या तरी त्याचा तपास सुरू आहे. अजून काय महत्त्वाचं अपडेट आलं तर तुमच्यापर्यंत नक्की विद्यार्थी मित्रांनो पोहोचवलं जाईल. तर विद्यार्थी मित्रांनो महत्त्वाचं आहे विद्यार्थ्यांवरती अन्याय होऊ नये, परीक्षा कुठल्याही प्रकारे घ्या पण चांगल्या पद्धतीने घ्या, एमपीएससीद्वारे घ्या, कंपनीद्वारे घ्या, कशीही घ्या पण परीक्षा विद्यार्थी मित्रांनो चांगल्या पद्धतीनेच झाल्या पाहिजेत. एका जरी विद्यार्थ्याला पेपर भेटला असला तरी बाकी विद्यार्थ्यांवरती अन्याय होता कामा नये. जर विद्यार्थी मित्रांनो तपासातून हे समोर येत असेल तर विद्यार्थी मित्रांनो ही पूर्णपणे तपास करणं या ठिकाणी महत्त्वाचं असणार आहे. तुमची काय मतं असतील ती देखील कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा. धन्यवाद.